रोउनिया पुल्या जन्माच बीज आयुष्यभर करतो या देहाची झीज रोउनिया पुल्या जन्माची बीज आयुष्यभर करतो या देहाची झीज लेकराच्या साठी करी कष्ट तो माप झुरतो मरतो तरीही न हरतो हा बाप झुरतो मरतो तरीही न हरतो हा बाप डोळ जरी बंद त्याच मन असत जाग संकटाना छाती वरती झेली तो हा वाघ पोरानो तुम्हाला वाटतं माझा बाप रात्री झोपलेला आहे लक्षात ठेवा बापाचे फक्त डोळे बंद असतात बाप विचार करत असतो उद्या मला कुठल्या कामावर जायचं आहे कारण माझ्या पोरगीचा ड्रेस फाटलाय मला ड्रेस घ्यायचा आहे माझ्या पोराची मला शाळेची फी भरायची आहे माझ्या पोराचे मित्र सायकलवरून जात आहेत माझं पोरग पायी जात आहे त्याला सायकल घ्यायची असेल तुमचा बाप कधी झोपत नाही फक्त त्याचे डोळे बंद असतात मनामध्ये विचार चालू असतात डोळा जरी बंद त्याच मन असत जाग संकटाना छाती वरती झेली तो हा वाघ लेकराच्या साठी घेई नव्यान तो झेप झुरतो मरतो तरीही न हरतो हा बाप झुरतो मरतो तरीही न हरतो हा बाप घालूनिया स्वतः बनियान फाटक लेकराना देत असे नीट आणि नेटक पुराण आज घरी गेला जर खरंच वेळ भेटला एकदा वळणूक टाकलेलं आपल्या बापाचं बनेल बघा तुमच्यापेक्षा नक्की झिरझिर झालेलं दिसेल बाप अगोदर पोराची कपडे पोरीची कपडे सगळ्यांचे गरजा पूर्ण करतो आता त्यातून काही उरलं तर शेवटी आपल्या कपड्याचा विचार करतो लक्षात ठेवा त्या बापाचं तुमच्यासाठी खूप कष्ट असतं घालूनिया स्वतः बनियान फाटक लेकराना देत असे नीट आणि नेटक अंगावरी काढितो थंड आणि ताप झुरतो मरतो तरीही न हरतो हा बाप झुरतो मरतो तरीही न हरतो हा बाप उंबरट्यावर उभा असतो बनून या ढाल लक्षात ठेवा पोरानो जोपर्यंत तुमच्या घरामध्ये बाप आहे तुमचा बाप कसलाही असू द्या लंगडा असू द्या लुळा असू द्या दारुड असू द्या जोपर्यंत उंबरट्यावर आपला उभा बाप असतो ना गावातल्या कुठल्याही माणसाची तुमच्या घराकडे वाकडी नजर करायची हिंमत नसते तो ढाल म्हणून असतो लक्षात ठेवा उंबरट्यावर आणि त्या बापाला कधी सुद्धा विचारायचं नाही आयुष्यामध्ये की तुम्ही माझ्यासाठी काय केलं कारण ज्यावेळी तुम्ही बाप होता तुम्हाला कळतं की माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलंय परंतु ज्यावेळी तुम्ही आत्ता तुमच्या बापाला म्हणता की तुम्ही माझ्यासाठी काय केलं त्या बापाच्या काळजामध्ये खोल पडतं लक्षात ठेवा बापाला इतकं वाईट वाटतं की माझं लेकरू मी एवढा त्याग केला तरी मला म्हणतंय तुम्ही माझ्यासाठी काय केलंय उंबरट्यावर उभा असतो बनून या ढाल काय असतो बाप कळल जवा बाप तुम्ही पाल वरुण टनक आतमऊ जसा फणसाचा काप झुरतो मरतो तरीही न हरतो हा बाप झुरतो मरतो तरीही न हरतो हा बाप आता तुम्हाला तुमच्या आईचा आणि वडिलांचा दोघांचाही चेहरा 100% दिसत असेल आता फक्त एकदा आपण एक शपथ घ्यायची की ज्यानंतर तुमच्या आई वडिलांचा चेहरा आनंदानं फुलणार आहे आयुष्यातला सर्वात त्यांच्यासाठी गर्वाचा क्षण असेल पुराण तुम्ही डॉक्टर शिकून नाही झाला तरी चालेल वकील नाही झाला तरी चालेल इंजिनियर नाही झाला तरी चालेल पण एक आदर्श नागरिक झाला तरी आई वडिलांच्यासाठी
तू खूप मोठा गर्वाचा क्षण असतो आणि त्यांच्यासाठी हा गर्वाचा क्षण असणार आहे की मुलानं मला काळजामध्ये बसवलेलं आहे, माझ्या मुलीनं मला काळजामध्ये बसवलेलं आहे. ज्यावेळी मुलीनं तुमच्या आयुष्यामध्ये कधी तुमच्या मनामध्ये चुकीचा विचार येईल, कधीतरी वाईट पाऊल टाकावं असं वाटेल, फक्त आपले एकदा काळजावरती हात ठेवा आणि एकदा विचार करा की आपल्या आई वडिलांचं काय होईल. आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्यावरती प्रेम करणारा कोणीतरी मुलगा आहे, पोरानं तुम्हाला सुद्धा वाटत असेल माझ्यावरती प्रेम करणारी कुणीतरी मुलगी आहे, ती तुमच्या 6 महिने 7 महिने 1 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये आलेली असते, ती तुमच्या आकर्षणापोटी आलेली असते, तुमच्यावरती काहीतरी गुण असतं म्हणून तुमच्याकडे लोक आकर्षित होतात. परंतु आई वडील तुमच्यात कुठला गुण असला, तुमच्यात किती जरी अवगुण असलं तरी तुमच्यावरती जीवापार प्रेम करत असतात, एवढं लक्ष ठेवा. आणि आता आपण एक शपथ घेणार आहे, जी शपथ तुमच्या आई वडिलांच्या पर्यंत ऐकायला गेली पाहिजे एवढ्या जोरामध्ये म्हणायचे. तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायचंय, हा आवाज तुमचे आई वडील जिथं रानामध्ये काम करत असतात, जिथं काही करत असतील तिथपर्यंत हा आवाज गेला पाहिजे एवढ्या ताकदीनं म्हणायचंय. हे आई बाबा, अजून जोरानं इथंपर्यंत आवाज येईल तिथपर्यंत काय, हे आई बाबा, मी आज तुम्हा दोघांची शपथ घेऊन तुम्हाला सांगते की इथून पुढे आयुष्यामध्ये मी कोणतंही व्यसन करणार नाही, कधीही खोटं बोलणार नाही, माझ्यामुळं तुमची मान खाली जाईल असं कोणतंही कृत्य करणार नाही, या जन्मात करणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत करणार नाही, कधीच करणार नाही, कधीच करणार नाही. बघा, आईचा चेहरा, वडिलांचा चेहरा स्पष्टपणे तुम्हाला हसरा आनंदी प्राऊड फील झालेला दिसेल. हळूच डोळे उघडायचे, दोन्ही हात एकमेकांवरती चोळायचे, डोळ्यावरून फिरवायचे. कुणाकुणाला आई वडिलांचा प्राऊड फील झालेला चेहरा दिसला, त्यांनी फक्त हात वर करायचे. एकदा कलाडून टाळ्या तुमच्या आई वडिलांसाठी.